आजवर केवळ कल्पना आणि चित्रांमधून पाहिलं जाणारं कृष्णविवर प्रत्यक्षात पाहणं शक्यच नाही या विचाराला शास्त्रज्ञांनी काही दिवसांपूर्वी मात दिली. जगभरातल्या शास्त्रज्ञांनी इव्हेंट हॉरिझॉन या दुर्बिणीद्वारे घेतलेलं कृष्णविवराचं पहिलं वेळेलं छायाचित्र जगासमोर आणलं. एकाच वेळी ब्रुसेल्स, सॅन्टियागो, तैपेई, टोकियो, वॉशिंग्टन या शहरातील वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. हे कृष्णविवर पृथ्वीपासून 5 कोटी प्रकाश वर्ष दूर आहे. या यशामुळे मानवानं खगोलीय संशोधनाच्या क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं आहे. गुरुत्वीय लहरींच्या संशोधनानंतर ही महत्वाची कामगिरी असल्याचं विज्ञान जगतात मानलं जातं. याच कामगिरीविषयी तसंच खगोलीय संशोधन क्षेत्रातल्या घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी डॉ होमी भाभा विज्ञान केंद्रातले खगोलशास्त्रज्ञ डॉ अनिकेत सुळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. डॉक्टर सुळे, नमस्कार. साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. शास्त्रज्ञांनी नुकतंच या कृष्णविवराचं पहिलं वहिलं छायाचित्र आता प्रसिद्ध केलेलं आहे, तर या घटनेच्या महत्वाविषयी काय सांगाल आपल्याला? विश्वामध्ये कृष्णविवर आहेत हे गेले कित्येक वर्ष गणिताच्या माध्यमातून माहिती होतं आणि आइन्स्टाईनच्या सिद्धांताप्रमाणे अशी कृष्णविवर असणं अपेक्षितही होतं. आपल्याला अनेक अप्रत्यक्ष पुरावे कृष्णविवरांच्या अस्तित्वाविषयी मिळाले होते, म्हणजे इतर कृष्णविवरांच्या आसपासच्या इतर ताऱ्यांची गती मोजून किंवा त्याच्या आजूबाजूचे गॅसेसची गती मोजून आपण कृष्णविवरांचा अंदाज बांधू शकलो होतो. पण आजपर्यंत प्रत्यक्ष कृष्णविवराचं छायाचित्र असं घेतलं गेलं नव्हतं जे आज पहिल्यांदा आपल्याला घेता आलेलं आहे. बरं, पण मग आता हे कृष्णविवर म्हणजे नेमकं काय काय माहिती सांगाल त्याच्याविषयी? कारण सर्वसामान्य माणसांना कृष्णविवर म्हणजे नेमकं काय याविषयीच जाणून घ्यायचं आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण जो गॅसचा ढग असतो तो वायूचा ढग एकत्र येता येता जेव्हा त्याची घनता खूप वाढते तेव्हा त्याच्यापासून तारा निर्माण होतो. ताऱ्याच्या पेक्षाही जास्ती मोठ्या प्रमाणात वस्तुमान असेल आणि ती घनता प्रचंड झाली की तर त्या वस्तुमानाचं कृष्णविवर होऊ शकतं. हा कृष्णविवर निर्मितीची एक प्रक्रिया झाली. दुसरी प्रक्रिया अशीही असते की ताऱ्यांच्या आयुष्यमानाच्या शेवटच्या टप्प्याला सगळ्यात मोठी तारे जे असतात त्यांचं कृष्णविवर होतं, कारण त्यांच्या गाभ्याचं वस्तुमान हे प्रचंड असतं आणि त्यामानाने त्याचं आकारमान कमी असतं, त्यामुळे घनता प्रचंड असते. असं अशा वस्तूला आकुंचित पाहुण्यापासून कुठचंही बल रोखू शकत नाही आणि त्यामुळे ते सगळं अख्खा आकारमान एका बिंदूमध्ये आकुंचन पावतं आणि त्याला आपण कृष्णविवर असं म्हणतो. बरं बरं, पण मग अशा या कृष्णविवराचं छायाचित्र घेणं हे कितपत आव्हानात्मक होतं आणि का होतं? म्हणजे कृष्णविवराचं गुरुत्वाकर्षण बल हे एवढं प्रचंड असतं की त्यातून कुठचीही वस्तू बाहेर पडू शकत नाही, म्हणजे इव्हन प्रकाश किरणही बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे कृष्णविवर नावाप्रमाणेच काळं म्हणजे पूर्ण डार्क असं असतं. सो त्या आपण जरी आपल्याला माहिती असलं की अमक्या ठिकाणी कृष्णविवर आहे, म्हणजे असं प्रत्येक मोठ्या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी कृष्णविवर महाप्रचंड कृष्णविवर असतात, पण त्या तिकडे जर काय आपण आपली दुर्बीण रोखली तर आपल्याला तिकडून प्रकाश किरण दिसणार नाहीत. त्यामुळे आपल्याला अशी दीर्घिका शोधायला लागते की ज्या दीर्घिकेच्या कृष्णविवराच्या जवळपास इतर बरेच तारे असल्यामुळे त्या ताऱ्यांना गिळंकृत करण्याची प्रक्रिया चालू आहे कृष्णविवराकडून. तर त्या ताऱ्यांतले वायू जे असतात ते वायू कृष्णविवराभोवती फिरत शेवटी जेव्हा त्यात पडतात तर त्या तापलेल्या वायूचं चित्र आपण घेतलेलं आहे. सो जे चित्र आपण बघितलं आता त्याच्यामध्ये असं दिसतं की ते तप्त वायूंचं एक सर्कल तयार झालेलं आहे आणि त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक काळा भाग आहे, काळं वर्तुळ आहे ज्यात काहीच नाही आहे. सो हे अशा प्रकारचं चित्र घेणं हे आजपर्यंत शक्य नव्हतं, कारण आपल्या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी जे कृष्णविवर आहे तिकडे असे मोठ्या प्रमाणात वायूंची तबकडी तयार झालेली नाही आहे आणि इतर दीर्घिका इतक्या दूर आहेत की त्यांचं जर का आपल्याला पिक्चर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रचंड मोठी दुर्बिणीची आवश्यकता होती किंवा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पसरलेल्या दुर्बिणीची आवश्यकता होती, जे आजपर्यंत शक्य नव्हतं. बरं बरं, पण मग आता हे सगळं प्रयत्नपूर्वक हे शास्त्रज्ञांनी म्हणजे मग कशा प्रकारे ते घेतलं नाही, ती प्रोसेस कशी झाली? म्हणजे मग ह्याची प्रक्रिया जवळजवळ 10 वर्षापूर्वी सुरू झाली. जे ह्या कृष्णविवराचं निरीक्षण करण्यासाठी त्यांनी ठरवलं होतं की फ्रिक्वेन्सी 230 गिगाहर्ट्सची वापरायची, म्हणजे त्याची तरंगलांबी साधारणपणे 1 मिलीमीटर एवढी असते, तर त्या तरंगलांबीला सुटेबल
अशा दुर्बिणी शोधल्या गेल्या जगामध्ये 6 वेगळ्या ठिकाणच्या, ज्या युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अशा सगळ्या ठिकाणांच्या दुर्बिणी शोधल्या गेल्या. त्या दुर्बिणींना एकमेकांशी सिमिलर हार्डवेअर्स जोडली गेली, त्याच्यानंतर त्या सगळ्यांना एकत्र सिंक्रोनाइज केलेली घड्याळ जोडली गेली. त्याच्या हे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी एक ठराविक दिवस ठरवला की ह्या दिवशी आपण ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्याच्यात त्यांनी ह्याचाही आढावा घेतला की त्या दिवशी सगळ्या 6 च्या 6 ठिकाणी हवामान कसं असणार आहे, आणि हे सगळं विचार करून मग शेवटी तो हे निरीक्षण केली गेली. हा निरीक्षणातून जवळजवळ 5 पेटाबाईट्स डेटा तयार झाला. तो डेटा सगळा विमानाने एका ठिकाणी आणला गेला, त्याच्यावर 2 वर्ष अनालिसिस चालला होता, आणि त्यातून शेवटी चित्र तयार झालेलं आहे. अरे बापरे, म्हणजे आपल्याला दिसताना जरी दिसलं तरी त्याच्यामागची ही एवढी मोठी सगळ्याच शास्त्रज्ञांची अतिशय कौशल्य आणि हे पणाला लागलेलं आहे. परंतु मग हे जे आता छायाचित्र घेतलेले, त्याचा खगोलीय संशोधनाला त्याचा नेमका काय फायदा होणार आहे? सो याच्यात म्हणजे बऱ्याच शास्त्रज्ञांची अशी अपेक्षा होती की आईन्स्टाईनच्या सिद्धांताला अजून बळकटी मिळायची मिळालेली आहे, आणि ते एका अर्थी चांगलंच आहे की आपण जो ज्या आईन्स्टाईनच्या सिद्धांताला मानून चाललोय गेले 100 वर्ष, तो अजून एकदा बरोबर ठरलेला आहे. अजून जास्त इंटरेस्टिंग तर झालं असतं जर ह्यातून काहीतरी वेगळं चित्र दिसलं. म्हणजे समजा मधलं जे वर्तुळ जे आहे ते वर्तुळाच्या ऐवजी जर लंबवर्तुळ दिसलं असतं तर म्हणजे आईन्स्टाईन सिद्धांतामध्ये काहीतरी बदल आवश्यक आहेत असं आपल्याला म्हणावं लागलं असतं. सो त्या दृष्टीने हे संशोधन खूप आवश्यक होतं की हा पुरावा आहे आईसंख्य संशोधनासाठी. बरं, पण आता हे एक संशोधनाचं एक म्हणजे कृष्णविवर हा एक संशोधन झालं, पण याच्याशिवाय आणखीन कोणत्या रहस्यांवर संशोधन सध्या सुरू आहे एकूणच जगभरात? आपल्याला आपण तारे म्हणतो, दीर्घिका म्हणतो, हे सगळ्या जे वस्तुमान आपल्याला सगळ्यांना आकर्षण असते या गोष्टींचं, पण ह्या सगळ्या एकूण वस्तूंचं एकूण वस्तुमान हे विश्वातल्या एकूण ऊर्जेच्या फक्त 4% आहे. बाकी 96% वस्तुमान कोणत्या स्वरूपात आहे, वस्तुमान किंवा ऊर्जा ही कोणत्या स्वरूपात आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाही आहे. तर ही त्यात आपल्याला माहिती आहे किती ऊर्जा आहे, कारण आपण ती मोजू शकतो, आपल्याला तिचा प्रभाव दिसतो इतर वस्तूंवर, पण ती नक्की कशामुळे निर्माण होते ती ऊर्जा हे आपल्याला अजूनपर्यंत कळलं नाही आहे. अनेक गणित सिद्धांत आहेत, पण त्यातल्या या अनेक सिद्धांतापैकी कुठचा सिद्धांत बरोबर आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. कारण डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी हे सगळ्यात महत्वाचं संशोधन याच्या पुढचं आहे. बरं, म्हणजे आता जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये हे संशोधन चालूच आहे, परंतु आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर आपला भारत देश या खगोलीय संशोधनामध्ये कशा प्रकारे योगदान देऊ शकतो? आता पुढच्या पिढीचे जे दुर्बिणी ज्या असतील त्या एका देशाच्या खर्चात तयार होऊ शकत नाहीत. जागतिक स्वरूपाचे कोलॅबोरेशन करावी लागतात. सो भारतातर्फे 3-4 वेगवेगळ्या मोठ्या दुर्बिणींमध्ये आपण भागीदारी घेतलेली आहे. म्हणजे हवाईमध्ये 30 मीटर असं की एक दुर्बीण तयार होते, त्याच्यामध्ये भारताची भागीदारी आहे. त्याच्यानंतर मग ऑस्ट्रेलियामध्ये रेडिओ दुर्बिणी बनवते, ज्याचा स्क्वेअर किलोमीटर ॲरे अशी आहे, त्याच्यात भारताचा सहभाग आहे. असं वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आपण भाग घेतोय. लायगो जे ते ग्रॅव्हिटेशनल वेव्सचा शोध घेतला, तर लायगोचा 3रा प्रकल्प भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार होतोय. या सगळे पुढचे 5 ते 10 वर्षांमध्ये हे प्रकल्प तयार होतील. बरं, आता हे वेगवेगळे प्रकल्प होत आहे, भारत सुद्धा आपलं योगदान देत आहे, परंतु याला चालना मिळण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मग आज आपल्याकडे महत्वाची गरज जी आहे ती 2 गोष्टी. एक तर इतर खगोलशास्त्राच्या संशोधन होणाऱ्या देशांपेक्षा आपल्याकडच्या इंडस्ट्रीमध्ये तेवढं संशोधनाला चालना मिळत नाही. आपण दिलेली प्रॉडक्ट्स बनवतो पण नवीन संशोधनासाठी इन्व्हेस्टमेंट आपली इंडस्ट्री तेवढी करत नाही. तशी इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे तर आपण संशोधन करून नवीन गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करू शकू. आणि दुसरी गोष्ट की आज भारतीय संशोधन क्षेत्राला तरुणांची गरज आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा होण्यासाठी आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक तयार होणं गरजेचं आहे, जे आज आपल्याला मिळत नाहीये पुरेशा प्रमाणात. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि एक प्रकारे असा अतिशय क्लिष्ट हा विषय एकदम सोप्या शब्दात आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकाला सुद्धा कळेल इतक्या सोप्या भाषेत आपण त्याचं उत्तर दिलीत, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.